बघा एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एसटी महामंडळाचा दुजा भाव. एसटीच्या अधिकाऱ्यांना जेव्हा पगारवाढ दिली जाते तेव्हा मात्र त्यांना मागच्या तारखेपासून त्यांचा पगारवाढीचा फरक दिला जातो आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. पगारवाढ मान्य झाली 2020 सालापासून, परंतु तेव्हापासूनचा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामधील फरक एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही, कारण एसटी महामंडळाकडे तेवढे पैसे शिल्लक नाहीत असे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माध्यमांशी सांगत आहेत. परंतु अधिकाऱ्यांच्या बाबतीत तसं झालं नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांना 2023 मध्ये त्यांच्या पगारीच्या 2 ते 3 पट पगारवाढ मिळाली आणि ते पण 2016 सालापासून. आणि 2016 सालापासूनचा पगारवाढीचा फरक त्या अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना द्यायचं म्हटलं की एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी कडे तेवढा पैसा शिल्लक नाही, अशा प्रकारचे उडवाउडवीचे कारण दिले जातात. हे खरं तर सर्रास चुकीचं आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यांना या अडचणीतून दूर व्हायचं असेल तर एकमेव पर्याय एसटी कर्मचाऱ्यांकडे आता सध्याला उरलेला आहे, तो म्हणजे 7वा वेतन आयोग मिळवण्यासाठी संघर्ष करणे. भलेही तो संघर्ष संघटनांमार्फत असो किंवा संघटना विरहित असो, परंतु 7वा वेतन आयोगासाठीच संघर्ष झाला पाहिजे. आणि तो पण 1 जानेवारी 2016 पासून एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा यासाठी असला पाहिजे. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचं आर्थिक संकट दूर होणार नाही. आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. आता जरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात आलं तर येणाऱ्या काळात ते काहीही करू शकतात. जर एसटी कर्मचारी पेटून उठले तर सरकारला नाकी नऊ आणल्याशिवाय सोडणार नाहीत, हे मात्र नक्की. एसटी कर्मचाऱ्यांना 6,500 रुपये पगारवाढ मिळाली अशा मोठ्या मोठ्या बातम्या टीव्हीवर दाखवण्यात आल्या आणि त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांना ही पगारवाढ देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली या सुद्धा बातम्या देण्यात आल्या. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र बघतोय हे सरकार आणि एसटी महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चांगला निर्णय घेण्यास कशा प्रकारे आडकाठी आणत आहे. आणि कृती समिती देखील यावर एकही शब्द बोलत नाही. त्यातील काही नेते पुढे येऊन बोलत आहेत आमची फसवणूक झाली आहे असे म्हणत आहेत, परंतु अजूनही काही नेते बोलताना दिसत नाहीत. आणि आणखी एक एसटी महामंडळ परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की एसटी कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र लिहून घ्यायचं. म्हणजे 2020 पासून जी पगारवाढ मिळालेली आहे त्या बाबतीत एसटी कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचं वचनपत्र एसटी महामंडळ लिहून घेत आहे. परंतु जेव्हा अधिकाऱ्यांची पगारवाढ झाली तेव्हा मात्र अशा प्रकारचं वचनपत्र त्यांच्याकडून लिहून घेताना एसटी महामंडळ दिसलं नाही. म्हणजेच अधिकारी तुपाशी आणि एसटी कर्मचारी उपाशी अशा प्रकारचं वागणूक एसटी महामंडळ त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देते, हे चुकीचं आहे. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत.